आज आपण संपूर्ण संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीवरील गुणाकाराच्या वितरण गुणधर्माची उदाहरणे पाहू सचिनच्या घरी दररोज एक लिटर दूध पस्तीस रुपये प्रतिदिन या किमतीला घेतले जाते आणि बिस्किटांचा पॅक पंधरा रुपये किमतीला घेतला जातो तर सात दिवसात या वस्तूंवर किती खर्च येईल हे आपल्याला काढता येऊ शकेल पद्धत एक याचे निराकरण करण्यासाठी आपल्याला एका दिवसाचा एकूण खर्च काढावा लागेल जो असेल एक लिटर दुधाचे मूल्य अधिक एका बिस्किटाच्या पॅकचे मूल्य जे असेल पस्तीस अधिक पंधरा जर आपल्याला एका दिवसात होणारा एकूण खर्च माहीत असेल तर सात दिवसात होणारा एकूण खर्च काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल विचार करा आपल्याला एका दिवसाचा खर्च म्हणजेच पस्तीस अधिक पंधराला सातने ने गुणावे लागेल सात गुणिले पस्तीस अधिक पंधरा बरोबर सात गुणिले पन्नास बरोबर तीनशे पन्नास रुपये पद्धत दोन प्रथम सात दिवसात दुधावर किती खर्च होईल हे आपल्याला काढावे लागेल जो सात गुणिले पस्तीस असेल त्याचप्रमाणे आपल्याला सात दिवसात बिस्किटांच्या पॅकवर किती खर्च येईल हे देखील काढावे लागेल जो सात गुणिले पंधरा असेल त्यानंतर ह्याची बेरीज करून एकूण खर्च मिळवूयात एकूण खर्च बरोबर सात गुणिले पस्तीस अधिक सात गुणिले पंधरा म्हणजेच दोनशे पंचेचाळीस अधिक एकशे पाच जे तीनशे पन्नास असेल अशा प्रकारे दोन्ही पद्धतींमधून एकूण खर्च समान असेल अशा प्रकारे आपल्याला मिळाले की सात गुणिले पस्तीस अधिक पंधरा बरोबर सात गुणिले पस्तीस अधिक सात गुणिले पंधरा हा बेर्जेमधील गुणाकाराचा वितरण गुणधर्म आहे पुढील उदाहरण हरीशच्या वडिलांचे दैनिक उत्पन्न तीनशे पंधरा रुपये आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न किती असेल ते आपल्याला काढता येईल का उदाहरणामध्ये असे दिले आहे हरीशच्या वडिलांचे दैनिक उत्पन्न तीनशे पंधरा रुपये आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे आपल्याला शोधून काढावे लागेल त्यासाठी आपल्याला एका वर्षात किती दिवस आहेत हे, हे माहीत असणे आवश्यक आहे वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आहेत अशा प्रकारे त्यांचे वार्षिक उत्पन्न तीनशे पंधरा गुणिले तीनशे पासष्ट असेल जर आपण पाहिले तर हा गुणाकार करणे सोपे नाही परंतु गुणाकाराच्या बेरजेवरील वितरण गुणधर्मांचा वापर करून सुलभतेने सोडवता येईल म्हणजेच तीनशे पंधरा गुणिले तीनशे पासष्ट इथे तीनशे पंधरा गुणिले तीनशे अधिक साठ अधिक पाच असे लिहिले जाऊ शकते इथे जर बेरजेच्या वितरण गुणधर्माचा वापर करायचा असेल तर तो कसा करता येईल विचार करा बेर्जेतील वितरण गुणधर्म वापरून आपण त्याला अशा पद्धतीने लिहूयात याचे निराकरण केल्यावर हरीशच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न बरोबर एक लाख चौदा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये होईल पुढील उदाहरण वितरण गुणधर्माचा वापर करून पाच गुणिले किंमत मिळवा गुणिले अठ्यात्तर आपण गुणिले वजा असे लिहू शकतो वितरण गुणधर्माचा वापर करून याचे उत्तर येईल पाच गुणिले ऐंशी वजा पाच गुणिले दोन असे लिहू शकतो ह्याला सोडवल्यावर चारशे वजा दहा बरोबर तीनशे नव्वद प्राप्त होईल अशा प्रकारे वितरणाचा वापर करून सहजपणे उत्तर मिळवता येते अशा प्रकारे आज आपण संपूर्ण संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीवरील गुणाकाराच्या वितरण गुणधर्माची उदाहरणे बघितली पुढील व्हिडिओमध्ये या गुणधर्माशी संबंधित गैरसमज दूर करूया